दॅट इज अ तहसीलदार यांनी हा रस्ता त्या शेतकऱ्यांना जिथून जवळचा वाटतो आणि जिथून सोयीचा वाटतो त्या सरबंधावरून त्यांना रस्ता देण्यात यावा. 2 महिन्यात देण्यात यावा, 6 महिन्यात देण्यात यावा, वर्षभरात देण्यात यावा, 2 वर्षात देण्यात यावा, असा चकार शब्द सुद्धा त्या कलम 143 मध्ये अनंत सर नाही. मग होतं काय इथं? असा शब्द नाही. त्याच्यामुळं 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायला चाललेलं सरकार माझ्यासारख्या वकिलाला 5 वर्ष माझ्या शेतात जायचा रस्ता मिळवून देऊ शकत नाही. तर उत्पन्न दुप्पटीचं स्वप्न स्वप्नाच्या बी स्वप्नातलं. ही माझी मी वस्तुस्थिती सांगतो बघ. मी वकिलाच होता, मी काय धडपड करू शकतो हे माझी मला माहिती आहे. पण तरीही सर, RTS रस्ता केस क्रमांक 4/2015 माझा अर्ज श्रीराम दत्तात्रय लाळे विरुद्ध श्यामचंद्रकांत देशमुख हा 2016 मध्ये पुढच्या पार्टीकडून रक्कम रुपये 35,000 रुपये घेऊन तुम्हाला इथून रस्ता देता येत नाही, तुम्ही या ठिकाणं रस्ता मागा त्या 2 गट रस्त्यावरून म्हणून तो रिजेक्ट करण्यात आला. कारण रस्ता देण्याला आणि रस्ता न देण्याला कोणताही निकष त्या अख्ख्या 143 मध्ये लिहिलेला नाही. तहसीलदारांशी भांडलो, पुन्हा तडजोड होतीये का काय आमच्यात बघायचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा त्याच तहसील ऑफिसला तहसीलदारांनी त्या न्याय निर्णयामध्ये जिथून रस्ता मागायला सांगितला होता त्या रस्त्याची मागणी पुन्हा त्याच तहसीलदार साहेबांकडे केली. स्थळपाणीची एक तरतूद आहे त्याच्यामध्ये, स्थळपाणी करण्यासाठी तहसीलदार साहेब आले, तहसीलदारांनी ते सगळं पाहिलं. हा, तहसीलदार साहेबांनी त्या पंचनाम्यामध्ये लिहिलंही असं की यांना दुसरा रस्ता उपलब्ध नाही, म्हणजे दुसरा रस्ता उपलब्ध असेल तर हा रस्ता देता येत नाही, परंतु माझ्या पंचनाम्यात दुसरा रस्ता उपलब्ध नाही अशीच त्या पंचनाम्यात तरतूद झाली. आणि 2 तारखा होतील आणि निकाल लागेल अशा मोसमात असताना तहसीलदार साहेबांची बदली झाली. आणि तहसीलदार साहेबांची बदली झाल्यानंतर जो आलेला तहसीलदार आहे तो माझ्या कास्टचा आहे. आलेला तहसीलदार जो आहे तो माझ्या कास्टचा आहे आणि माझ्या कोणत्या तरी एका मित्राचा मित्र आहे. अशा शंकेमुळे या रस्त्याच्या केसमध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता आहे म्हणून पुढच्या पार्टीच्या वकिलांनी प्रतिवादींच्या सहीने अर्ज दिला आणि माझी रस्ता केस December 2017 पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये वर्ग करण्यात आली. पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये माझ्या रस्ता केसला क्रमांक पडला RTS रस्ता केस क्रमांक 1/2018 December वर्ग झाली आणि त्याच्यानंतर जानेवारीच्या 4 तारखेला आम्हाला नोटिस निघाली. पहिल्या तारखेला हजर राहिलो, लेखी म्हणणं दिलं आणि त्या म्हणण्याबरोबरच असा अर्ज दिला. कारण मधल्या काळामध्ये ज्यावेळेस केस ट्रान्सफर होत होती त्यावेळेस त्या शेतकऱ्यांच्या वकिलांनी त्यांना एक शक्कल सुचवली. आता ती शक्कल आम्हालाही माहीत होतीच, पण शक्कल सुचवली की जिथून त्यांनी रस्ता मागितला ना म्हणे ज्या बांधावरून त्या बांधावर नेमकं तुम्ही शेततळच करून ठेवावी म्हणे. शेततळ फार्म पण
पराक्रमी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणाऱ्या सरकारच्या मागेल त्याला शेतकऱ्याच्या निकषानुसार त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला शेततळही मंजूर झाला आणि त्यानं नेमकं त्या सर्वांना शेततळ केलं. मग ज्यावेळेस त्याने शेततळ खोदायला चालू केलं त्यावेळेस मी माझ्या इंटरिम इंजेक्शनचा तात्पुरती स्थगिती त्यांच्या कामाला द्या, या रस्ता केसचा जोपर्यंत निकाल होत नाही, कारण माझा तिथे क्लेम आहे ना की माझा इथून मला इथून जायचं आहे, कारण मागच्या तहसीलदार साहेबांनी तिथला अर्ज रिजेक्ट करताना मला इथून तुम्हाला मिळू शकतो आणि हा सगळ्यात जवळचा आहे म्हणून मागा असं सांगितलेलं आहे म्हणलं त्यांनी, आणि त्यांनी सांगितलं म्हणूनच मी इथून अर्ज केलाय आणि हा अर्ज अजून तुमच्याकडे पेंडिंग आहे आणि जोपर्यंत ह्या पेंडिंग असलेल्या अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या त्या शेततळे खोदण्याच्या कार्यक्रमाला स्थगिती मिळावी, स्टे मिळावा. का? तर तिथं त्या शेतकऱ्याचं 22 एकर क्षेत्र आहे आणि नेमकं त्या 22 एकरामध्ये त्याचं शेततळ आहे 1/2 एकरचं आणि त्या 1/2 एकरचं शेततळ तो 22 एकराच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये करू शकतो ह्या रस्त्याचा कोपरा सोडून. त्याला शेततळ करताना अडवायचाही मला काय अधिकार नाही असा अर्ज ठेवला. परंतु पुन्हा त्या कायद्याच्या लूप होल्समुळे तहसीलदार साहेबांचं असं म्हणणं आलं, कारण पुन्हा तिथे 25,000 व्यवहार झाला ना, त्या तहसीलदारांबरोबर त्या पार्टीचा पुन्हा 25,000 व्यवहार झाला आणि तहसीलदार साहेबांनी माझं स्टेचं ऍप्लिकेशन, मला रस्ता द्यायचा अधिकार आहे पण जोपर्यंत मी त्या जागेवर रस्ता देत नाही तोपर्यंत त्या जागेच्या संदर्भामध्ये तिथं काय शेतकऱ्यांना करावं अगर ना करावं या संदर्भात निर्णय द्यायचा मला अधिकार नाही असं म्हणून माझं स्टे ऍप्लिकेशन पुन्हा कॅन्सल केलं. त्यानंतर पुन्हा भयंकर भांडलो, हे तहसीलदार कोके बसलेले आहेत ते त्यांचं चालूच होत. पुन्हा सलग 4 तारखा माझ्या फायनल आर्ग्युमेंटसाठी एकदा तहसीलदार साहेब निवडणूक अधिकाऱ्यांनी मीटिंग घेतली म्हणून तिकडे गेले, ती नवीन व्हीव्हीपॅटवाला आले की बटन दाबायचं. पुन्हा दुसऱ्या वेळेस कलेक्टर साहेबांनी मीटिंग बोलवली होती त्यासाठी गेले. तिसऱ्या वेळेस पंढरपूरवरून जो मोहोळकडे येणारा मार्ग आहे तो चौपदरी झालेला आहे त्यासाठीचं जमीन अधिग्रहणाचं काम चालू होतं त्यामुळे तिसऱ्या वेळेस ती मीटिंगला गेले. आणि चौथ्या वेळेस त्यांच्या गावाकडे कुणाचा तरी वैयक्तिक कार्यक्रम होता म्हणून चौथ्या वेळी ते माझं आर्ग्युमेंट ऐकायचं सोडून तिकडे निघून गेले. ह्या तारखा मला 1.5 महिन्याच्या मिळत गेल्या, म्हणजे मी माझं मोहोळ मधलं कोर्टातलं काम सोडून पंढरपूरच्या कोर्टामध्ये जायचं तहसील कोर्टात आणि तिथं जाऊन तिथे गेल्यानंतर साहेब आज नाही आहेत पुढच्या तारखेला तुम्हाला पुढची तारीख दिली असं ऐकायचं आणि जो घातलेला कोट असायचा तो काढायचा बॅग मध्ये ठेवायचा आणि तसाच माघारी यायचा. पण कितीतरी कृषी पदवीधर यांना माहीत असेल कितीतरी कृषी पदवीधर हे मोठे मोठे अधिकारी आहेत. मी कुणाला तरी एक जणाला फोन करून हबीब सर म्हणू शकलो असतो ला तेवढं काम करून देर माझं हा, कारण माझ्या शब्दालाही तेवढं त्यांच्यापुढे वजन होतं आजही आहे. परंतु म्हणलं नेमकं आपण वकील असून सुद्धा कायद्यानंच जाऊन आपल्याला रस्ता कधी मिळतोय ते आपण बघूत. मला पैशाची ऑफर आली होती त्यांनी 25 दिले, तुम्ही 30 देत असला तर तुमच्यासारखं करतो. नाही समोर ती समोरासमोर म्हणत नाही, ती बगल बच्ची असते ती, एक मोठा बोका असतो त्या शेजारी छोटी छोटी मांजर असते ती, ते बाहेर आले की मला तुला लाज फीज वाटते का नाही म्हणलं. लगा वकील माणूस आहे मी बांधतोय एवढं आणि तुम्हाला काय होते का सेटलमेंट बघायला या म्हणून मागायला, तुला काय भीती वाटत नाही का? काय म्हणे सगळं त्यांच्याच हातात आहे की तुम्ही काय वकील असला तरी तुम्ही काही जरी असला तरी तुम्ही काय करू शकता. तो माझा अर्ज आत्ताच्या नोव्हेंबर 2018 त्या सर बांधावर त्या शेतकऱ्यानं शेततळ केलेला आहे आणि रस्ता देण्याचा कायदा हा सर बांधावरूनच आहे,
त्याच्यामुळं नेमकं सर बांधावर शेततळ असल्याने तुम्हाला तिथून रस्ता देणार देता येणार नाही असा आदेश करून माझा तिसरा अर्जही रस्त्याचा रिजेक्ट करण्यात आला. मग माझ्या शेतात जी 4 एकर द्राक्षाची बाग होती, युनियन बँक ऑफ इंडियाचं मी कर्ज काढून जी बाग लावली होती, ती बाग मी ट्रॅक्टर लावून मुळासकट उघडून टाकली. कारण द्राक्ष जगवायची म्हणलंय की दररोज फवारणी आल्या, फवारण्या करायच्या म्हटलंय की दररोज ट्रॅक्टर आला, ट्रॅक्टर दररोज आला म्हणलंय की ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता आला. माझ्या शेतात तर रस्ताच नाही जायचं कुठं. माझ्या बँकेचे कर्जाचे स्टेटमेंट मी तहसीलदार साहेबांच्या समोर ठेवले होते, परंतु पहिल्या रस्ता मागण्या अर्जासाठी 35,000 व्यवहार झालेला, दुसऱ्या रस्त्याच्या मागणीसाठी 25,000 व्यवहार झालेला, आणि हा अर्ज जरा आता या वकील साहेबांचा अर्ज रिजेक्ट करणं अवघड आहे असं म्हणून तहसीलदार साहेबांनी तब्बल 55,000 रुपये त्या पुढच्या पार्टीकडनं घेतले, पुन्हा माझा अर्ज रिजेक्ट केला. आता म्हटलं इथं रिजेक्ट केला, ह्याला अपील आहे प्रांत अधिकाऱ्यांकडं. हा बोका वरचा त्याच्यापेक्षा मोठा बोका, त्याच्यापेक्षा म्हणलं आता आपण ह्या स्ट्रीम मधनं बाजूलाच व्हावं आणि त्या तहसीलदाराच्या रस्त्याच्या आदेशाला दिवाणी न्यायालयातही अपील करता येतं आणि ते अपील मी सोमवारी किंवा मंगळवारी जाऊन करणार. जर मी स्वतः कायद्याचा पदवीधर असून कृषीचा पदवीधर असून जर माझ्या शेताच्या रस्त्यासाठी मी 2015 ते 2019 4 वर्ष जर मी भांडूनही मला रस्ता मिळत नसेल तर ह्या सरकारचं किंवा ह्या प्रशासनाचं ह्या व्यवस्थेचं 4 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट आणि दीडपट करण्याचं स्वप्न हे दाखवलेलं फक्त शेतातलं बिना खतापाण्याचं गाजरच आहे हे वेगळं सांगावं लागणार नाही. मी माझ्या अनुभवावरून बोलतोय, मला लोकांचं ज्ञान सांगायची सवय नाही. कारण मी तज्ञ म्हणून भासून मला काही मिळणार नाही. ही शेतकऱ्याच्या संदर्भातील कायद्यात असणारी मोठी त्रुटीच आहे, मोठी त्रुटी. त्यातलाच अजून एक दुसरा भाग सांगतो. हे काय झालं, कलम 143 प्रमाणे नवीन रस्ता मागणे अर्जाच. त्याच्याच पुढे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 149 द्वारे जर माझं शेत जर हबीब सरांच्या शेताच्या पलीकडे असेल आणि माझ्या शेतामध्ये आणि नदीमध्ये जर मध्ये हबीब सर असतील, मकरंद सर असतील, तर मला त्यांच्यातनं प्रेमानं पाईपलाईन त्यांनी नेऊन दिली तर ठीक. पण जर एखादा कलाकारच असला तर तो म्हणतो मला काय तुम्हाला पाईपलाईन नेऊन द्यायची नाही असं म्हणल्यानंतर त्या म्हणजे मला पुन्हा त्याच महसूल कायद्यामधल्या तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे कलम 149 प्रमाणे माझी पाईपलाईन जाऊ द्या म्हणून अर्ज करता येतो. आता ह्याची वस्तुस्थिती तर अशी आहे की अर्ज केला, अर्जानंतर स्थळ पाहणी होते पुन्हा तिथेही तहसीलदार साहेबांची, आणि तहसीलदारांची स्थळ पाहणी म्हणजे मोठा समारंभच असतो बरं का, म्हणजे दोन्हीपैकी एकीकडचं कुठलं तरी बोकड कापलं जात, म्हणजे दोन्हीपैकी तो आहे. जर समजा त्या त्याच्या आणि ह्याच्या घरच्या बोकडांची मैत्री असली
तर त्या दोघांनी पटकन ठरवून घ्यावं आपल्या पण दोघांपैकी एक जण कोणतर कापलं जाणार आहे, मग भले ह्याचं कापलं जाणार आहे किंवा त्याचं कापलं जाणार आहे. हे स्थळ पाणी करायची तरतूद आहे आणि स्थळ पाणी केल्यानंतर सर्वस्वी अधिकार, म्हणजे त्याला कोणता असा देवदूत करून पाठवतो कायदा मला तेच काय कळत नाही, त्याचा सर्वस्वी अधिकार हा फक्त आणि फक्त तहसीलदाराचाच आहे की रस्ता तुम्हाला पाईपलाईन नेण्यासाठी त्याच्या शेतातनं परवानगी द्यायची का नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा मूर्खपणा जर हबीब सर काय असेल तर या तहसीलदारानं काहीही निर्णय दिला, काहीही या शब्दाने इथले महत्व आहे बरं का, काहीही निर्णय दिला तर त्या निर्णयाला फक्त रिव्हिजनसाठी प्रांताधिकाऱ्याकडे जाता येतं, फक्त रिव्हिजनसाठी. दिवाणी न्यायालयामध्ये ह्या निर्णयाच्या विरोधात अपीलच नाही. आता किती तहसीलदार आणि किती प्रांताधिकारी सर कायद्याची पदवीधर आहे तो. माग एकदा एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका पान टपरीवर भेटले होते आठवत आहे का, 51 जणांना अटक झाली होती. आता जर एखादा तहसीलदार आणि एखादा प्रांताधिकारी जर त्या पान टपरीवरच्या प्रश्नपत्रिकेतनं आलेला असला तर त्याच्याकडनं काय न्यायाची अपेक्षा करायची. त्यानं दिलेल्या निर्णयाला न्याय म्हणायचं का नाही, माझ्या मते त्यानं दिलेल्या निर्णयाला फक्त निर्णयच म्हणायचं, त्याला न्याय म्हणता येणार नाही. जो न्याय म्हणेल त्याच्या बुद्धिमापनाची तपासणी करून घ्या, मिरज जवळ आहे. ही वस्तुस्थिती ह्या जमीन महसूलची, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम. आता थोडस सजी महाराष्ट्रने एक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नाम का एक लॉ है, उस लॉ के तहत जो खेत में रस्ते होते हैं वो रस्तों के लिए एप्लीकेशन करना पड़ता है. अगर मेरा और आपका झगड़ा है, हम दोनों भी अगर किसान हैं, तो मुझे आपके खेत से आगे जाने के लिए, मेरे खेत में जाने के लिए मुझे एप्लीकेशन करना पड़ता है. और सर जी ये जो एप्लीकेशन का डिसीजन का जो पावर है वो पावर सिर्फ और सिर्फ वो तहसीलदार के सामने है, सिर्फ और सिर्फ तहसीलदार. और एक पर्सन भी तहसीलदार लॉ ग्रेजुएट नहीं है. अभी क्या हो रहा है सर जी कि ये डिसीजन जो देना है वो कायदे के तहत देना है. और अगर कायदे के तहत आप डिसीजन दे रहे हैं तो आपको कायदे की कुछ तो नॉलेज चाहिए. और अगर आपको कायदे की नॉलेज ही नहीं है, आपको लॉ की नॉलेज ही नहीं है, तो आपने जो डिसीजन दिया है वो डिसीजन सिर्फ डिसीजन कहलाएगा या उसको जस्टिफाइड डिसीजन बोलना सही रहेगा. तो अकॉर्डिंग टू मी दिस इज ओनली डिसीजन, नॉट अ जस्टिफाइड डिसीजन. और उसमें क्या हो रहा है सर जी कि कितने दिनों में ये एप्लीकेशन मंजूर करना है या रिजेक्ट करना है, इसके सभी प्रकार के अधिकार उस तालुका दंडाधिकारी दैट इज तहसीलदार के पास है. इसलिए वो क्या करते हैं कि वो जो एप्लीकेशन है वो एप्लीकेशन में बहुत सारा देर लगाते हैं. देर लगाने के बाद हम क्या बोलते हैं कि यार बहुत दिन से मैं खेती में जा रहा हूँ, वहां कुछ रास्ता ही नहीं है. तो अभी मैं बोलता हूँ कि हबीब सर, अगर हबीब सर तहसीलदार है तो मैं बोलता हूँ कि हबीब सर मुझे रास्ते की बहुत जरूरत है, आप तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ही दे रहे हो, तो मैं आपको एक 20,000 रुपये दे देता हूँ, आप मुझे रास्ता अलॉट कर दीजिए. ये 20,000 रुपये के लिए वो डिले किया जाता है. और हमारे लॉ में एक बहुत अच्छा स्टेटमेंट है, जस्टिस डिले ही जस्टिस डिनाई. जो देर से हुआ दिया हुआ न्याय होता है वो न्याय कहलाता नहीं है, वो अन्याय ही है. और अगर वो अन्याय है तो फिर वो डिसीजन लेने में ही क्या हासिल है.
तो ये सिचुएशन है, उसमें मैंने मेरे एग्जांपल दिए कि मैं 2015 साल से तहसीलदार के साथ झगड़ा कर रहा हूं, फिर भी मुझे आज 2019 तक मैं खुद वकील होकर भी मुझे रास्ता नहीं मिला, मेरे खुद की परिस्थिति में बता रहा हूं। तो ये इश्यू है। तर त्याच्यानंतर हे दोन कारणे सगळ्यात जास्त गरजेचे, रस्ता आणि पाणी शेतीसाठी सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट आहे, सगळ्यात जास्त गरजेची गोष्ट आहे। मी एक 5 ते 6 मुद्दे मांडणार आहे जी आहे ती वस्तुस्थिती। पीक रस्त्यात झालं, पाण्याचं झालं, हा तिसरा विषय आता तुमच्या समोर मांडतो, पुन्हा जमीन महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमवर येतो, कारण ते दररोज माझ्या समोरच आहे। मी कुणा तर आयक्यू बोलत नाही, जे मी बघतोय तेच बोलतो मी। सर, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम नुसार जर माझे आजोबा वारले, तर माझे आजोबा वारल्यानंतर माझ्या आजोबांना किती मुलं आणि किती मुली होत्या, म्हणजे मला माझ्या वडिलासहित चुलते किती आणि आत्या किती, याच्यानुसार जर समजा 10 एकराचा उतारा जर माझ्या आजोबाच्या नावानं असेल आणि जर माझ्या घरात जर 5 कुटुंब असतील, म्हणजे वडील, एक चुलते आणि 3 महिने असं जर असतील, मी माझं उदाहरण देतो, तर प्रत्येकाला 2-2 एकर जमीन वाटणीला यायला पाहिजे। बर, ते वाटणीच राहिलं पुढं, आजोबा वारलेत म्हटल्यानंतर त्या 3 मुलांची 3 मुलींची मुलींचे वडील वारलेत म्हटल्यानंतर त्या 5 लोकांची हबीब सर नाव उतार्यावर यायला पाहिजे का नाही? यायला पाहिजे। यात तर काय कोणाला वाद नाही, कारण वारस किती जण आहेत? 5 जण आहेत, म्हणजे 5 लोकांची उतारावर नाव यायला पाहिजे। आणि त्यासाठी MLRC मध्ये, म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम MLRC मध्ये, फक्त त्या वारलेल्या व्यक्तीचा, मृत व्यक्तीचा मृत्यूचा दाखला आणि त्याच्यासोबत आम्ही एवढे एवढे वारस आहोत या आशयाचं एक ऍफिडेव्हिट सेतूमध्ये केलं जाणार, तहसीलदारांच्या समोर केलं जाणार, एवढं द्यायचं आणि वारस नोंद लावून घ्यायची, एवढीच फक्त तरतूद त्याच्यामध्ये आहे। तर सर, याच्यामध्ये होतं काय की शेतकऱ्याला त्याच्या शेताच्या कामासाठी तहसीलला जायची, तालुक्याला जायची गरज पडू नये म्हणून प्रत्येक गावांमध्ये तलाट्यांचे सजे बांधले, हा तलाट्याचा सजा असतो, हा आणि त्या प्रत्येक गावातल्या सजावर तलाट्यानं आठवड्यातले 3 दिवस कंपल्सरी यावंच लागतं, कंपल्सरी यावंच लागतं। पण तुम्हाला खरं सांगू, हे तलाट्याचे सजे जे बांधलेत का, ही तलाट्याचा सजा म्हणजे खरंच दिलेली शेतकऱ्याला सजा आहे। तलाटी सजावर येत नाही आणि आता ऑनलाईन झाल्यापासून तर त्याला एक कारणच झालंय की आता ही ब्रॉडबँड काय तुमच्या गावात नाही, त्यामुळे मला तालुक्यालाच बसावं लागतंय, हा त्यामुळे उतार वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही तालुक्याला या। आणि पुन्हा ह्याचा जाहिरी थाट, तहसीलदार साहेबांची मीटिंग आहे, तिकडं पीक पाणीच करायला आलोय, आमच्यावर काही एकाच गावाचा तुमच्या तेवढा बोज आहे काय, आम्हाला 4 गावाचं बघावं लागतंय, तुम्हाला मी 10 वाजताच या म्हणलो होतं की, हा एवढा उशीरच कशाला केला, आणि वरून 1-7 वाऱ्याला आठवला किती 50 रुपये, आणि GR मध्ये किती आहे? GR मध्ये शासनाच्या 5 रुपये, 14.5 रुपये। आणि हे सगळं एवढं ऐकून घेऊन, म्हणजे हा माझ्या मालकीच्या जमिनीच्या 7 वाऱ्याचा उतारा माझ्यावर जहागीरदारी थाट दाखवून आणि उपकार केल्यासारखा देणार? हा आणि मगाच्या मुद्द्यावर पुन्हा येतो की जर वारसाची नोंद करायची असेल, हा तर मकरन सर साधं एक मृत्यूपत्र आणि ऍफिडेव्हिट करून तलाट्याने सगळं तिथली गावातली पाहणी करून आणि जो अर्ज आलाय त्या अर्जाची छाननी खात्री करूनच उतारायला नावं लावायचे। पहिली गोष्ट म्हणजे उतारायला नावं 5,000 रुपये किंवा 10,000 रुपये दिल्याशिवाय लावली जात नाही, ही एक वस्तुस्थिती।
आणि न पैसे देता सुद्धा, म्हणजे एखाद्याने न पैसे देता सुद्धा उतरायला नावं लावली जातात, पण ती व्यक्ती वारल्यानंतर पाच लोक असतील तर त्या ज्या दोन लोकांना आपल्याच नावावर शेत करून घ्यायचा त्या दोन लोकांनी 10-15 हजार रुपये त्या तलाट्याला द्यायचे, आणि पाच वारस असले तरी त्या दोनच वारसाच्या नावानं सातबारा निघायला चालू होतो. कसं देव जातो त्या तलाट्याच्या हातात, काय जादूची कांडी आहेत तेच त्यालाच माहिती. त्याला ना कायद्याचं काही बंधन आहे, ना त्याला कोण विचारतंय, ना काही नाही. म्हणजे पाच वारस त्या दोन वारसाकडून त्या दोनच वारसाची नावं लावून घेतली 10-15 हजार रुपये घेऊन, पण वस्तुस्थिती अशी आहे की जर त्या उतार्यावर तुमची नावं लागलेली नसतील तर मी त्या व्यक्तीचा वारस आहे म्हणून माझं त्या उताऱ्याला नाव लावा याचा दावा दाखल करून दिवाणी न्यायालयात त्या व्यक्तीला कमीत कमी 10 ते 15 वर्ष लढावं लागतं. किती? कमीत कमी 10 ते 15. कमीत कमी शब्द पुन्हा इथं महत्वाचा आहे बरं का. म्हणजे मी ज्या क्षेत्रात काम करतो मी त्याचा उदोउदो करणारा माणूस नाही, तिथेही ज्या अडचणी आहेत त्या मी मांडणारच. आणि हा उशीर कशामुळे होतो, 10-10, 15-15 वर्ष उशीर कशामुळे होतो? एक नंबर जबाबदार वकील मंडळी, दोन नंबर जबाबदार न्यायाधीश मंडळी, आणि तीन नंबर जबाबदार आपण स्वतः जे दावा दाखल करणारे आहेत ते. पण हे काही असो त्याची 10-15 वर्ष म्हणजे एक पिढी गेल्यासारखी गेली ना, आणि म्हातारपणा त्या उतरायला नाव लावून पुन्हा त्याच्या कब्जेसाठी पुन्हा दुसरा दावा करावा लागतो. होय, उतरायला माझं नाव लागलं, तिथं माझं नाव छापलं म्हणजे काय वेगळं झालं का? पुन्हा त्या जमिनीवर कब्जा घेण्यासाठी कब्ज्याचा दरखास्तीचा पुन्हा कोर्टात दावाच करावा लागतो, आणि पुन्हा तो दावा 4-5 वर्ष तरी निकाली काही निघत नाही. आणि तो दावा निकाली काढण्यासाठी ज्यावेळेस दरखास्त दाखल करतात त्यावेळेस त्या दरखास्तीत ती प्रॉपर्टी त्या उतार्याला त्या माणसाच्या ह्याला अटॅच केली जाते, आणि ती अटॅच केलेली प्रॉपर्टी कब्जेवहीत घ्या म्हणून पोलिसांकडं कोर्ट आदेश पाठवतो. आणि खोट नाही, त्या न्यायाधीशांना पाठवलेल्या कब्जे पावतीचा फक्त 10 हजारात लिलाव होतो पोलीस स्टेशनला. किती? फक्त 10 हजार रुपये. आणि तहसीलदाराचे रिपोर्टही तसेच असतात, साहेब आम्ही तिथे गेलो तर तशा प्रकारच्या जमिनीच्या चतुसीमा अतिशय वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या, त्याच्यामुळं तुम्ही नाव लावायला सांगितलेली प्रॉपर्टी नेमकी कोणती या संदर्भामध्ये गावकऱ्यांसहित आमच्या मनामध्ये संभ्रम आहे, आणि तो संभ्रम असल्या कारणाने तुम्ही सांगितलेल्या जमिनीची कब्जे पावती आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही, तर त्या संदर्भामध्ये नेमक्या चतुसीमा कोणत्या आणि नेमकी जमीन कोणती या संदर्भात अभ्यास होणं गरजेचं आहे, असा रिपोर्ट पोलिसांकडून पुन्हा न्यायालयात येतो. आणि असा रिपोर्ट आल्यानंतर त्या पक्षकाराला पुन्हा कोर्ट कमिशनर ची नेमणूक करा, आणि कोर्ट कमिशनर म्हणून भूमी अभिलेख मधल्या उपाधीक्षकाला, तालुका उपाधीक्षकाला नेमा, आणि त्या तालुका उपाधीक्षकाच्या निगराणीखाली त्या जमिनीची, पण नुसती त्या जमिनीची नाही अनंत सर, नुसती त्या जमिनीची नाही. समजा जर माझा 135 1 ब असेल तर फक्त 135 1 ब ची मोजणी नाही करायची, 135 1 अ 135 1 ब 135 2 ब 135 3 ब 135 2 ब 2 135 2 ब 3 3 4 5 सगळ्या गटाची मोजणी करायची. प्रत्येक एकराला 3000 रुपयानं पुन्हा त्या माणसानं मोजणीसाठी पैसे भरायचे. त्या गटात जेवढे असतील तेवढ्या सगळे
हेक्टरचे पैसे त्या एकट्या माणसानं भरायचे, एकट्या माणसानं भरायचे बरं का? हा कारण दुसऱ्या तर मोजणी नको असते. त्याचे सगळे पैसे त्यानं भरायचे आणि मग पुन्हा मोजणीसाठी जायचं. पुन्हा पुढे अजून सांगतो, झालेल्या घटना सांगतो ना मी, काय माझ्या मनाचं काहीच सांगत नाही. हे सगळं मी बघतोय, दररोज बघतोय मी. पुन्हा कुठन तरी पैसे आणून तो म्हणतो आहे. त्यानंतर जमिनीवर जर 2 एकरावर नाव लागलं तर 10 लाख रुपये एकरनं 20 लाख रुपये मिळतील. तोपर्यंत आता एक 35-40 हजार रुपये भरायला काय जाते, आपली इन्व्हेस्टमेंट कुठेतरी केली म्हणून भरू असं म्हणून तो माणूस पैसे भरतो. त्याच्याबरोबर पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं. हा पोलीस प्रोटेक्शन साठी पुन्हा SP ना अर्ज करावा लागतो. SP चा अर्ज पोलीस निरीक्षकाला तालुक्याला येतो आणि तिथं त्या माणसाला एका पोलिसाला मिळून 3000 रुपये असे किती पोलीस घ्यायचे हे तुम्ही ठरवायचं. अंदाज म्हणजे जनरली 2 पोलीस किंवा 3 पोलीस घेतले जातात, त्या प्रत्येकाचे 3000 रुपये ते भरायचे. आणि जर एखाद्या माणसानं पुन्हा तिथं एवढं होऊन सुद्धा मोजणी करताना अडचण आणली, म्हणजे ते व्यवहारच असतात आपले, पुन्हा तिथला कोणता तरी माणूस मोजणीला अडचण आणतो आणि मोजणीला अडचण आणली म्हणून पोलीस का अडचण आणतो म्हणून तिथे विचारत नाही. हा तिथून पोलीस स्टेशनला येतात आणि ज्यांना अडचण आणले त्या व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा, अदखलपात्र NC नॉन कॉग्निझिबल गुन्हा दाखल केला जातो. त्या गुन्ह्याला हुंगून कोणी कुत्री विचारत नाही, हुंगून सुद्धा नावच अदखलपात्र नावच आहे. जमीन कोणाची? मायाबापाची. नाव कोणाचं? मायाबापाने दिलेलं. माझं नाव लावा म्हणून अर्ज कोणी दिला? मी दिला. जमीन कसायची कोणाला? मला. कष्ट कोण करणार आहे त्यात? मी. जगायचं आहे कोणाला? मला. आणि एवढं करणारा हे कुठून चालू झालं लक्षात आलं का? मी कुठपर्यंत आलो? वारस नोंदीपासून आपण इथपर्यंत आलो. मकरन सर हे सगळं करायला जो व्यक्ती कारणीभूत ठरतो तो व्यक्ती म्हणजे तलाठी आणि तो सर्कल, ज्यानं व्यवस्थित नावं लावायला हवी. मला सांगायला लाज वाटती की एवढं रामायण घडवण्यासाठी जो कळीचा नारद कारणीभूत आहे त्या कळीच्या नारदाला त्याच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम मध्ये ह्या केलेल्या शिक्षेसाठी फक्त 10 ते 100 रुपयाची शिक्षा आहे. किती शिक्षा आहे? 10 ते 100 रुपये. चहा सुद्धा 10 रुपये म्हणजे एका चहा मध्ये हे जसं 15 वर्ष आयुष्य घालत होती माणूस. ही आजही कायद्यात तरतूद आहे. आजही सर ही सगळं आज मी बघतोय डोळ्यानं माझ्या. कलम कसाही कशाला म्हणायचं दुसरी? काय माणसं मारण्यासाठी काय तलवारीच लागतात काय? हा माणसं मारण्यासाठी बंदुका लागते? एका सहीनं जो कायदा पारित केला आणि एका सहीनं तलाठ्यानं ज्या दुसऱ्या वारसांची नावं लागली आणि माझ्या हक्काच्या जमिनीवर माझं नाव लावून घेण्यासाठी त्याची हयात गेली आणि ती हयात जाताना मध्ये बिचारा ज्यावेळेस कंटाळतो त्यावेळेस या दुष्काळानं उत्पन्नानं आणि ह्या कोर्ट कचेऱ्यानं जिजला जिजला तो शेवटी मरतो. कलम कसं आहे दुसरं कशाला म्हणायचं? ह्याच्यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण कलम कसायचं कोणतं? हा
बळीराजाच्या डोक्यावर एक नाही आता वामन, आता प्रत्येक पावलाला वामन आहे. देशपांडे सर म्हणतात तस प्रत्येक पावलाला वामन आहे. प्रत्येक वामन डोक्यावरच पाय ठेवू ना, भले मग तो वामन काळ्या पोटातला माझ्यासारखा असेल, भले तो तलाट्याच्या सज्जावर बसलेला तलाटी असेल, तलाट्याने नोंद वडली म्हणून ती मंजूर करणारा सर्कल असेल, म्हणजे मंडल अधिकारी असेल, मंडल अधिकाऱ्याची गोष्ट कशी खरी आहे म्हणून त्या अपील मंजूर ना मंजूर करणारा जो तालुका दंडाधिकारी तहसीलदार असेल किंवा तहसीलदाराचा निर्णय कसा खरा खोटा आहे हे ठरवणारा प्रांताधिकारी असेल किंवा प्रांताधिकाऱ्यांना निर्णय दिल्यावर त्याचा अपील चालवणारा ऍडिशनल कलेक्टर कलेक्टर असेल, ते सगळे वामनच आहे. आणि वरून एवढं केल्यानंतर मला सांगा, आता तुम्ही माझ्यापेक्षा सगळी वयाना अगदी ज्येष्ठ मंडळी आहेत, अगदी ज्येष्ठ मंडळी, मला तुमच्यातल्या एका व्यक्तीनं फक्त एक उदाहरण दाखवायचं की ज्या गोष्टीमध्ये एवढं सगळं झाल्यानंतर तलाट्यानं चुकीची वारस नोंद लावल्यानंतर त्याचं अपील तहसीलदारकडे झालं, तहसीलदारकडचं प्रांताधिकाऱ्याकडे झालं, प्रांताधिकाऱ्याचं ऍडिशनल कलेक्टरकडे झालं, ऍडिशनल कलेक्टरची ऑर्डर कोर्टामध्ये चॅलेंज झाली, कोर्टामध्ये हे सगळे कुठाने झाले, कोर्टावर ती ऑर्डर सिनियर डिव्हिजनला गेली, सिनियर डिव्हिजनवरनं त्याचा निर्णय झाला, आणि एखाद्या सिनियर डिव्हिजनच्या निर्णयावर हायकोर्टामध्ये अपील झाला, हायकोर्टाच्या निर्णयानं त्या तलाट्याला सरकारला बडतर्फ करा म्हणून निर्णय दिलेला एक न्याय निर्णय मला सांगा. मी पाय होऊन पाणी पितो तुमचं, एकाही तलाट्याच्या विरोधात आणि एकाही मंडल अधिकाऱ्याच्या विरोधात ह्याला कामावरून बडतर्फ करा, कारण ह्यानं चुकीची नोंद वाढली आहे म्हणून एकही निर्णय आजपर्यंत एकाही न्यायालयानं दिलेला नाही. कुणासाठी न्याय केंद्र उभी केली आहे, न्यायालय कुणासाठी स्थापन आहे, प्रत्येकाला शोषणच करायचं का? कुणीतरी फेवर मध्ये कुणीतरी त्याच्या सहकार्यासाठी काय करायचंच नाही का? ही वस्तुस्थिती आजची आहे, ही आजची वस्तुस्थिती आहे. हे झालं एवढ्या पुरतं, आता एका फक्त दुसऱ्या कायद्याला हात घालतो आणि एवढ्या कायद्याला हात घालून मी पुन्हा थांबतो. बहुतेक कालच्या सेशन मध्ये कुणी बोललंही असेल याच्यावर, एक कलम कसाई 1955 साली झालेली, आणि त्या कलम कसाईची इफेक्ट आज सुद्धा चालू आहे, उलट आधी जरा कमी होते आता जास्त वाढले. त्या कलम कसाईचं नाव आहे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट. मकरंद सरांचं त्याच्यावर सारखा दणका असतो, जीवनावश्यक वस्तूंचा कायदा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, विच इज पास्ड इन 1955 व्हेन जवाहरलाल नेहरू इज इन जीवनावश्यक वस्तूंचा कायदा इसेन्शियल कमोडिटीज ऍक्ट, अत्यावश्यक तेवढं समजून घ्या काय मी चुकू शकतो, मी माणूसच आहे. जास्त खाल्ल्यानं सर डायबिटीज होणारी साखर सुद्धा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये आहे. गहू असेल, अन्य काही पदार्थ असतील, एकच प्रश्न मी फक्त इथं उपस्थित करणार आहे अगदी गोंधळ न करता. सर हे सगळे शेतकऱ्यांना उत्पादित केलेले माल, हे सगळे धान्य कडधान्य असतील काही असेल, हे सगळं इसेन्शियल कमोडिटी ऍक्टच्या अंडर येतं. परंतु या गोष्टी उत्पादन करण्यासाठी जी बियाणं खत कीटकनाशके शेतकऱ्याला वापरायला लागतात
ती इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट मध्ये काय आहे? म्हणजे इतर असं झालं, पोरगा शेतकरी पण बाप नाही शेतकरी. ती सर्टिफिकेट काढावं लागतं एक बीएससी अग्रीला ऍडमिशन घेताना. एका कृषी महाविद्यालयात असाच वाद निर्माण झाला. आज्यानं डायरेक्ट शेत केलं नातवाच्या नावावर, बाप राहिला मध्येच कोरडा. पोराची नुकतीच बारावी झाली, ती बारावी वरती त्याला घ्यायचं होतं बीएससी अग्रीला ऍडमिशन. बीएससी अग्रीला ऍडमिशन घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही शेतकरी असल्यास दाखला जोडावा लागतो. 12% मार्क वाढतात, एवढा एकच फायदा तिथं. म्हणून तो बिचारा गेला तहसील ऑफिस मध्ये शेतूला, शेतकरी असल्याचा दाखला द्या. अजून एक त्याला 1.5 महिना पूर्ण व्हायचा होता, मग तो सज्ञान होणार होता 18 वर्षाचा. 12वीत नुकत पास झालेलं पोर, लवकर शाळेत घातले जर अर्धान दिसले मग माझ्यासारखं. शेतूवाले म्हणले तू सज्ञानच नाही, तुझा कसा काय दाखला द्यायचा? आम्हाला माझ्या ह्याच्या उतारा आहे. हा सज्ञांचा ह्याचा काय विषय? माझ्या म्हणजे उतारा म्हणजे अज्ञान असला तरी मी शेतकरी म्हणून द्या दाखला. ह्याच्यावर झाले त्या तहसील मध्ये वाद. वाद झाल्यावर एक जण असा झाला शक्क लढवायला, आणि ती म्हणला काय तुझंच अवधी म्हणलं, तुझ्या वडिलाचा काढणार म्हणलं दाखला शेतकरी असल्याचा. आता कसं करायचं? आज्यानं जमीन ही शाणा नाही म्हणून डायरेक्ट केली ती नातवाच्या नावावर. नातवा ज्ञान ऍडमिशनला तर राहिले थोडेच दिवस. आता शेतकरी असल्यास दाखला काढायचा कसा? शेतूवाला काय म्हणला? तुझा आजचा शेतकरी होता, तू पण शेतकरी आहे, पण तुझा बाप शेतकरी नाही. माझा शेतकरी खर तर ती जमीन आज्यानं विकत घेतलेली असल्यामुळे वारसानं ती वडिलाच्या नावावर आली नाही. ती आज्यानं पक्षीस पत्र केली नातवाच्या नावावर. नातवाला 1.5 महिना अजून 18 वर्ष पूर्ण व्हायला, त्याच्यामुळे त्याच्या नावानं काय ते काढता येईना, म्हणजे सेतूवाला देईना काढता येतो नाही असं नाही. मग तो विषय त्या तालुक्यात एवढा चर्चेला गेला. पोरगा शेतकरी पण जे शेतात काम करतो तो बाप नाही शेतकरी, का तर त्याच्या नावावर जमीनच नाही. त्याच्यामुळं एखाद्या शेतकऱ्यानं आपल्या शेतावर कर्ज घेऊन जर ती कर्ज थकीत ठेवलं आणि त्या थकीत कर्ज फेडण्यासाठी जर जमीन विकली, तर तू जमीन विकली म्हणून त्या जमिनीला आता तू त्याला मालक नाही, तुझं कर्ज भले थकीत आहे पण जमीन तुझ्या नावावर नाही म्हणून कर्ज माफीची कितीतरी प्रकरण रिजेक्ट झाली. म्हणजे त्यानं शेती पिकवायची म्हणून आनंद असं कर्ज काढलं, पिकवता आलं नाही म्हणून 2 एकरी विकली, कर्ज तसंच थकीत जगासाठी. मग आता पुन्हा शासनचं जे काय म्हणतंय की ज्याच्या नावावर शेत आहे ज्याच्या नावावर थकीत आहे त्यालाच द्यायला लाभ देता येईल, दुसऱ्याला कसं देता येणार? अशा प्रकारची वस्तुस्थिती आजही आपल्या समोर आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये मुळापासून काम करण्याची गरज आहे. परिस्थिती भयंकर आहे, तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. जास्तीत जास्त म्हणजे मी जिथं जाईल तिथं मला एकच प्रश्न विचारतात, ती एकच काय सर मग बीएससी अग्रीवरनं LLBला कसं काय ऍडमिशन घेतलं मग काय? म्हणजे त्यांचं म्हणणं असतं तुम्ही कुठंच खपला नका म्हणून द्यावा लागला हे असं असतं. पण दुसरी एक गोष्ट सांगतो सर, जर समजा एखादं कीटकनाशकाचं औषध सर, जर कीटकनाशकाचं एखादं औषध मी माझ्या द्राक्ष बागेवर फवारलं आणि समजा त्या द्राक्ष बागेवर फवारल्यानंतर त्याचा चांगला इफेक्ट व्हायचा सोडून त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट झाला आणि माझ्या द्राक्ष बागेला नुकसानच झालं,
आणि नुकसान झालं म्हणून मी ग्राहक न्यायालयात जर गेलो किंवा अडल्ट्रेशनचा दावा जर मी दिवाणी कोर्टात जर दाखल केला तर ते कीटकनाशकाचे काय कंटेंट आहेत हे बघून त्या कंटेंट फवारल्यानंतर त्या द्राक्षाच्या पिकावर कसा ऍडवर्स इफेक्ट झाला आणि तो इफेक्ट कशामुळे झाला याचा निर्णय घ्यायला तिथं कृषी पदवीधर आणि लॉचा पदवीधर नाही, फक्त तिथं लॉचा पदवीधर, हा तिथं कृषी पदवीधर माणूस नाही. आता ज्याचा बाप वकील आहे, हा कारण एक ठराविक लोक आहे की न्यायाधीश होते ते, एक दहा एक काहीतरी 35-36 कुटुंब आहेत, हा धर्माधिकारी भावे जोशी कुलकर्णी अनंत सॉरी देशपांडे, बघा तुम्ही माझ्या मागे जाऊन चौकशी करा काय, मी असंही काय म्हणत नाही. त्याचा निर्णय मकरंद सर तू कसा घेणार जर त्या ह्याच्यात कंटेंट काय, त्या कंटेंटचा त्या द्राक्षाला फायदा कसा होणार होता आणि तो फायदा न होता त्याचं त्या द्राक्षाचं नुकसान कसं कशामुळे झालं आणि झाल्यामुळं त्या शेतकऱ्याला कशी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे या संदर्भात कृषी पदवीधर चांगला निर्णय घेऊ शकतो, कृषी पदवीधर प्लस लॉ पदवीधर चांगला निर्णय घेऊ शकतो का फक्त लॉचा पदवीधर चांगला निर्णय घेऊ शकतो? एक न्यायाधीश अख्ख्या भारतात मला आणून दाखवायचा की जो कृषीचा पदवीधर आहे तो न्यायाधीश आहे शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घ्यायला. नाही, एकही नाही आकडेवारी तपास, मी आकडेवारी जात नाही तरीही तपास नाही. या संदर्भामध्ये भविष्यात आपल्याला असे कृषीचं योग्य ज्ञान असणारे, मी म्हणत नाही की कृषी पदवीधरच, कृषीच्या संदर्भात योग्य ज्ञान असणारे आणि त्याच वेळेस कायद्याच्या संदर्भात योग्य ज्ञान असणारे लोक ही न्यायदानासाठी बसून शेतकऱ्यांसाठीचं स्वतंत्र कृषी न्यायालय किंवा स्वतंत्र कृषी लवाद हक्कानं भांडून आपल्यासाठी आपण निर्माण करण्यासाठी लढावं लागणार आहे. जंगलांच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यासाठी ग्रीन ट्रिब्युनल पुण्याला आहे, कामगारांच्या बाबतीमध्ये काय अडचणी आल्या तर कामगारांच्या संदर्भात निर्णय घ्यायला लेबर ट्रिब्युनल्स आहेत, कुटुंबातले काय वाद झाले तर कुटुंबाच्या संदर्भातले निर्णय घ्यायला स्वतंत्र कुटुंब न्यायालय स्थापन आहेत. पण कृषी प्रधान भारताच्या नावानं आपण छाती बढवणारे ऊर बढवणारे आजपर्यंत भारतात एकही स्वतंत्र कृषी न्यायालय कृषी लवाद आजपर्यंत अस्तित्वात नाही, ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब अजून काय? वर्षानुवर्षे त्या शेतकऱ्याला न्याय निर्णयासाठी त्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, अक्षरशः झिजवाव्या लागतात. घरची भाकरी बाजून आणायची, त्या दिवशीचं काम सोडायचं आणि पुन्हा मानसिक त्रास करून घेण्यासाठी कोर्टात येऊन बसायचं आणि सकाळी 11 वाजता पुकारायला चालू केलेला बोर्ड 4 वाजता संपवतो, 4 वाजता याचा नंबर येणार, त्यांना चपल्या बाहेर सोडायच्या आणि त्या न्यायाधीशाच्या समोर हात जोडून म्हणायचं पुढची तारीख काय. याच्यापेक्षा दुर्दैवाची बाब दुसरी कोणतीही नाही. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार असणारे संविधानानं पारित केलेले, हा म्हणजे संविधानाच्या अधीन होऊन पारित झालेले हे जे कायदे आहेत ते कायदे बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करण्याची गरज आहे. मकरंद सरांनी आणि हबीब सरांनी त्या संदर्भात एक मोठी चळवळ उभी करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलेला आहे. दर 2 दिवसाला दर 4 दिवसाला निदान मकरंद सर फेसबुकवर पोस्ट करून ते सगळ्यांच्या समोर तरी आणतात, सर ते समोर आलं तर दिसणार आहे दररोज. आणि ही सगळी भयंकर वस्तुस्थिती, मी सगळ्या गोष्टी तर सांगू शकत नाही, ठराविक गोष्टी सांगितल्या, वेळही बराच झालेला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की ही जी आहे ती सगळी वस्तुस्थिती आहे आणि ह्याच्यापेक्षाही भयंकर वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती पुन्हा कधीतरी चर्चेतनं सांगता येईल. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन खरंच शेतकऱ्यांना अन्याय कसा आणि कुठून होतोय हे
लक्षात घेतलं पाहिजे, शोषण करणारे अनेक आहेत, फक्त त्याला मत्तीचा हात देणारे कमी आहेत, आणि तुम्ही त्यातले काही मदतीचा हात पुढे करणारे ते आहात, म्हणून ते शेतकऱ्याचं बळीराजाचं पुण्य तुमच्या पदरात कायम पडणार आहे. कारण हे काळ असा होता की बळीराजा हा खरंच राजा होता. तो कशा राजा होता तर त्याला बरीच मोठी पार्श्वभूमी आहे. एक दोन वाक्यात फक्त सांगतो की तो बळीराजा कसा होता. कारण बळीराजा तो अशा पद्धतीने होता की जोपर्यंत बारा बलुतेदारी पद्धती होती तोपर्यंत सुतार, लोहार, नाविक सगळी ही जी मंडळी होती त्यांना शेतकरी जो शेतात पिकवायचा ते पहिल्यावर त्याला द्यायचा. की वर्षाला एक 6 पैली जर ज्वारी त्या न्हाव्याला दिली तर वर्षभर ती माझा कटिंग आणि हजामत सगळी फुकट करून द्यायचा. म्हणजे त्या बलुतेदारी पद्धतीनं, म्हणजे जोपर्यंत माझा शेतकरी मातीत काय टाकून जोपर्यंत उगून आणत नव्हता, जोपर्यंत उगून आणून सुगीनं ती मळत नव्हता, मळून घरात जोपर्यंत थापी लावत नव्हता, तोपर्यंत ह्या मार्केटमधला ह्या समाजातला व्यवहार हलत नव्हता. व्यवहार हलवणारा कोण होता? शेतकरी होता. आणि जो शेतकरी धान्य पिकवतो ते धान्य काय होतं? चलन होतं. पण काळ बदलला, वैश्वीकरण आलं, जागतिकीकरण आलं, गांधीबाबाच्या करकरणाऱ्या नोटा खिशात यायला लागल्या, माझा शेतकरी बाजूला पडला, आता मार्केट कोणीतरी दुसरंच हलवायला लागलं. माझा शेतकरी तो तसाच होता, तो तसाच आहे. आणि खऱ्या अर्थानं बळीराजाचा बळी गेला आणि तो राजा तर राहिलाच नाही. त्यामुळे आज शेतकऱ्याची परिस्थिती भयंकर आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी लिहितं झालं पाहिजे, आपण सगळ्यांनी 4 लोक येऊ द्या, अजिबात निराश व्हायचं नाही. एकही आवाज, एक मत सुद्धा, जेवढं अंबानीचं वजनदार मत आहे तेवढंच माझंही वजनदार मत आहे. अंबानी मी काय वेगळा नाहीच ना. त्याच्या मताला जेवढं वजन आहे तेवढं माझ्या मताला वजन आहे. आणि हे लोकशाही शक्य आहे, आपण आजपर्यंत करत आलो. त्या उद्देशानं तुम्ही वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून हे सगळं मांडताय. अनंत देशपांडे सर अॅग्रोवनच्या लेखाच्या संदर्भातून हे सगळं मांडतायत. अमर हबीब सर आंदोलनाच्या संदर्भातून, लेखाच्या संदर्भातून आणि बऱ्याच बातम्यांच्या संदर्भातून हे सगळं प्रकर्षानं सगळ्या समाजाच्या समोर, या व्यवस्थेच्या समोर, या प्रशासनाच्या समोर, या राज्यकर्त्यांच्या समोर आपण मांडतोय. आणि आज जरी आपण ही सुरुवात थोड्या लोकांपासून केलेली असली तरी उद्या ह्याचं एक विराट स्वरूप प्राप्त होणार आहे. आणि ते विराट स्वरूप 100% शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी उपयोगी पडणार आहे. ही भविष्यातली मी ज्योतिषी नसलो तरी ज्योतिष कथन करून सांगतो की एक दिवस शेतकऱ्याला न्याय मिळणार आहे. आणि पुन्हा जो बळीराजाचं स्वरूप बिघडलेल्या अवस्थेत आहे ते पुन्हा एका बळीराजाचं स्वरूप राजाचं येणार आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न असंच करत राहायचं आहे. माझ्याकडून बोलताना काही चुकलं असेल, एखादी गोष्ट गफलतीनं वेगळ्या प्रकारे सांगितली गेली असेल तर मी आपल्या सगळ्यांचे क्षमा मागतो, दिलगिर व्यक्त करतो. 2 शब्द मला इथं बोलण्याची संधी दिली, तुम्ही सगळ्यांनी बसून ऐकलं, इतक्या लांबून बोलून घेतलं, त्याबद्दल मकरंद सरांचे, अमर हबीब सरांचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी समजत नसून सुद्धा समोर बसून सगळं एक माणूस काहीतरी हातवारे करून ऐकतोय, बोलतोय, हे नुसतं बघत राहिले त्याबद्दल. त्या सरांचं मला नाव माहीत नाही, तरी सुद्धा त्या सरांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याच्यानंतर हा सगळा विषय मी त्यांना हिंदीतून समजावून सांगतो. आणि त्यांना एकट्याला सांगण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा हिंदीचा वेळ घेणं थोडंसं टाळलंय, मी त्यांच्याशी चर्चा करतो. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. थांबतो. जय हिंद, जय भारत.